कोरोनाच्या लढाईत वडगाववासियांनी प्रशासनास मोलाची साथ दिली आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी होमिओपॅथिक औषधे वाटप करण्याच्या कामास युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. याबद्दलची माहिती वडगाव पालिकेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या वतीने कोरोना साथीमध्ये जनतेची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरत असलेले तसेच आयुष मंत्रालय भारत सरकारने शिफारस केलेले आर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध वडगाव शहरातील नागरिकांना वाटप करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी बोलत होते. आज आपण युवक क्रांती महाआघाडीतर्फे आपल्या आघाडीच्या नेत्या सांगतोबाईंनी तसेच आपल्या आघाडीचे सर्व नगरसेवकांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आज आपण कोरोनाच्या प्रतिबंधासाठी होमिओपॅथिक औषध सर्व पूर्ण वडगावच्या सर्व कुटुंबियांना पोच करायचा कार्यक्रम सुरू करतोय आणि त्या कार्यक्रमाचा शुभारंभ मी सांगतोबाईंना या औषधाच्या बातम्या देतो आणि त्यांनी त्यांच्या हस्ते कार्यकर्ते आणि नगरसेवकांना द्याव्यात. आणि खऱ्या अर्थानं आपण गेल्या 2 महिन्यात वडगावकरांनी जे आपल्याला सहकार्य केलं आहे तसंच यापुढे सुद्धा सहकार्य करतील आणि या महामारीतून आपण कसं बाहेर पडेल यासाठी आपण सर्वांचं सहकार्य आपले सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक यांनी जे आपण 2 महिने ज्या काळजी घेतलेल्या आहेत त्यातून इथून पुढे सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला ज्या जबाबदारी आहेत त्या जबाबदारी आपण योग्यरीत्या पूर्ण करूया आणि भविष्यामध्ये औषधाबरोबर जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीच्या काही अडचणी असतील त्या वेळोवेळी सांगा आणि आपण वडगाव नगरीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह पण होऊ नये यासाठी काळजी घेऊया आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि ह्या औषधाचं वाटप सर्वांना व्यवस्थित करूया. त्याचे वाटप करताना सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. आपल्याला सांगितलेलं आहे डोस आहेत प्रत्येक माणसानं 3 गोळ्या 3 दिवस घ्यायचे आहेत उपाशीपोटी घ्यायचे आहेत हे सर्व व्यवस्थित सर्वांना समजावून सांगा आणि द्या. धन्यवाद. प्रत्येकाला मोजून झाला पाहिजे हे बाकी इस्पोटेन्सीमध्ये असतं त्याचा उपयोग आता आयुष मंत्रालयानं आपलं जे COVID-19 किंवा कोरोनासाठी रोग प्रतिबंधकात्मक म्हणजे इम्युनिटी बुस्टर म्हणून याचा उपयोग करायला सांगितलेला आहे आणि याचा डोस आत्ताचा असा आहे की 3 गोळ्या सकाळी उपाशीपोटी 3 दिवस सगळ्या वयोगटातील व्यक्तीसाठी हा चालतोय. यासाठी पथ्य फक्त एवढंच आहे की त्या दिवसापुरतं कच्चा कांदा कच्चा लसूण आणि कॉफी घेऊ नये. परत पुढच्या महिन्यात 1 डोस परत रिपीट करायचा आहे एवढंच आहे फक्त यूज आहे. आणि लॅन्सेटनं पण ह्याला हे केलेलं आहे. लॅन्सेट एक इंटरनॅशनल मॅगझिन आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे की हे इम्युनिटी बुस्टर आहे म्हणजे रोग प्रतिबंधकात्मक उपयोग करून घेतो. काय जन्मलेल्या बाळापासून ते वयस्क व्यक्तीपर्यंत कोणत्याही वयोगटात चालतं. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे. लॅक्टेटिंग मदर म्हणजे स्तनपान करणारी माता ह्याच्यामध्ये पण सेफ आहे. नाही 3 गोळ्या टोपणामध्ये घ्यायच्या डायरेक्ट देऊ टाकायच्या सकाळी उपाशी पोटी गोड गोळ्या आहेत विरघळतात. इम्युनिटी पॉवर बूस्ट करतो टक्केवारीमध्ये असं नाही. जे काही आता कोविडचे जे विषाणू आहेत त्यासाठी आपल्या बॉडीमध्ये सैनिक तयार करण्याचं काम होतं. म्हणजे ते जे विषाणू आहेत त्यांना मारा करण्यासाठी जे आधी हे पाहिजे रोगप्रतिकारशक्ती पाहिजे ती फक्त हे डेव्हलप करायचं काम करतं. ट्रीट करत नाही म्हणजे बरे होण्यासाठी हे उपयोग नाही उपयोग करत. आयुष मंत्रालय त्यामुळे हातावर घ्यायचं.
प्रत्येक घरात एक एक द्या, एक टोला द्या, कॉलनीत देऊ दे.